डॉक्टर बाबूजी साळुंखे इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी कोल्हापुर वेलकम्स यू टू ई लर्निंग प्लेटफॉर्म. दिस इज साइंस एंड ह्यूमैनिटीज डिपार्टमेंट. इन द टुडे सेशन वी विल डिस्कस द कोर्स अप्लाइड साइंस केमिस्ट्री एंड फ्रॉम दिस सेशन वी विल डिस्कस द कंसेप्ट of determination of calorific value by using bomb calorimeter. आपल्याला आपला जो थर्ड टॉपिक आहे फ्युएल टॉपिक, त्याच्यामध्ये आपण सॉलिड फ्युएल डिस्कस केलेला आहे आणि आज आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर बॉम्ब कॅलरीमीटरचा उपयोग करून हाऊ टू डिटरमाइन द कॅलरीफिक व्हॅल्यू. ओके, इन द प्रिवियस सेशन वी हॅव स्टडीड अबाउट द कॅलरीफिक व्हॅल्यू. ओके, what is meant by calorific value? Calorific value is the amount of heat energy produced after complete combustion of unit weight or unit volume of fuel. म्हणजे आपण युनिट वेट किंवा युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्युएलचं बर्निंग केल्यानंतर आपल्याला जी काही टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी मिळते त्याला काय म्हणायचं? कॅलोरिफिक व्हॅल्यू. ओके, देन बॉम्ब कॅलोरीमीटरचा वापर करून आपण काय करू शकतो? कॅलोरीफिक व्हॅल्यू काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. बॉम्ब कॅलोरीमीटर, दॅट इज दिस ॲपॅरेटस इज यूज टू डिटरमाइन कॅलोरीफिक व्हॅल्यू ऑफ सॉलिड अँड लिक्विड फ्युएल्स. म्हणजे बॉम्ब कॅलोरीमीटर हे आपण कुणाच्या कॅलोरीफिक व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी वापरू शकतो? तर सॉलिड फ्युएल आणि लिक्विड फ्युएलसाठी वापरू शकतो. आता बॉम्ब कॅलोरीमीटरच काय यूज करायचं? नॉर्मली जेव्हा आपण एखाद्या फ्युएलचं कंबशन करतो, नॉर्मल केसमध्ये काय होतं की जेव्हा फ्युएलचं आपण कॅलोरीफिक व्हॅल्यू मेजर करत असतो त्यावेळी आपण स्टार्टिंग ऑफ कंबशन आणि जोपर्यंत फ्युएल कूल होत नाही इतक्यापर्यंतची सगळी हीट आपण एक्झॅक्टली किंवा ॲक्युरेटली काय करू शकत नाही, नोट डाऊन करू शकत नाही. म्हणून इनिशियल स्टार्टिंग फ्रॉम द कंबशन अप टू द कूलिंग ऑफ दॅट फ्युएल, म्हणजे फ्युएल बर्न झाल्यानंतर ती तो कूल परफेक्टली कूल होईपर्यंत जी काय हीट एनर्जी आपल्याला मिळणार आहे त्याला काय म्हणायचं आहे? ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू किंवा त्याची टोटल कॅलोरीफिक व्हॅल्यू. आणि आज आपल्याला बॉम्ब कॅलोरीमीटर वापरून कॅलोरीफिक व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे बघायचं आहे. फर्स्ट वी विल सी द कन्स्ट्रक्शन ऑफ बॉम्ब कॅलोरीमीटर. The determination assembly consists of strong cylindrical bomb made up of stainless steel which is corrosion resistant in which combustion of the fuel is carried out. म्हणजे या बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये काय असतं? एक मेनली सिलेंडर आहे. इथं दिसते तुम्हाला आतमध्ये हे सेंटरला एक सिलेंडर आहे. त्यास हे कशापासून बनलेलं आहे? तर इट इज मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलपासून बनलेलं आहे आणि ते कसं आहे? करोजन रेझिस्टंट सुद्धा आहे. या पॉटला आपण काय म्हणतो? बॉम्ब पॉट सुद्धा म्हणू शकतो किंवा आपण स्टील बॉम्ब सुद्धा म्हणू शकतो इथे नाव दिल्याप्रमाणे. हा जो सेंट्रल पॉट आहे तो. द बॉम्ब हॅज लीड विच कॅन बी स्क्रूड टू द बॉडी सो ॲज टू मेक अ परफेक्ट गॅस टाईट सील. ह्या बॉम्बला काय आहे? हे लीड आहे. तर हे लीड काय आहे? एकदम टाईट बनवलेलं आहे आणि त्याला काय म्हणजे गॅस टाईट सील, म्हणजे त्याच्यामधनं कुठल्याही पद्धतीचा गॅस बाहेर लीक होऊ नये याच्यासाठी काय झालेलं आहे? ते टाईटली त्याला लीड तिथं बसवलेलं आहे. द लीड इज प्रोव्हाइडेड विथ टू स्टेनलेस स्टील इलेक्ट्रोड्स अँड द ऑक्सिजन इनलेट वॉल. बघा, आता हे जे लीड आहे या लीडला काय आहेत? बघा, टू स्टेनलेस स्टील इलेक्ट्रोड्स आहेत. इथं आपल्याला दिसतात बघा, या दोन, हा फर्स्ट आहे, दिस इज सेकंड वन, असे दोन इलेक्ट्रोड्स या लीडला प्रोव्हाइड केलेले आहेत. अँड देअर इज अ ऑक्सिजन इनलेट वॉल, म्हणजे आपल्याला फ्युएलचं कंबशन हे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये कॅरी आउट करायचं आहे. म्हणून इथं काय केलं आहे? ऑक्सिजन सप्लायसाठी काय आहे? इथं वॉल आहे ज्याच्यातून ऑक्सिजन आतमध्ये येणार आहे. टू वन ऑफ द इलेक्ट्रोड अ स्मॉल रिंग इज अटॅच. इन दिस रिंग निकेल ऑर स्टेनलेस स्टील क्रुसिबल कॅन बी सपोर्टेड. बघा, आता या दोन इलेक्ट्रोडपैकी एका इलेक्ट्रोडच्या बॉटमला काय अटॅच असते? रिंग अटॅच असते. आणि त्या रिंगमध्ये आपल्याला काय करायचं असतं? तर फ्युएलचं काय करायचं असतं? कंबशन करायचं असतं. द बॉम्ब इज प्लेस्ड इन अ कॉपर कॅलोरीमीटर which is surrounded by an air jacket and water jacket to prevent the heat losses due to radiation. बघा,
म्हणजे रेडिएशनच्या फॉर्ममध्ये हीट सराउंडिंग मीडियममध्ये सुद्धा काय होऊ शकते, लूज होऊ शकते, लॉस होऊ शकते. म्हणून आपल्याला तो टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ हीट, हीटचा लॉस स्टॉप करण्यासाठी आपण काय केलं आहे, हा जो स्टेनलेस स्टील पॉट आहे तो आपण कशामध्ये ठेवला आहे, एका कॉपर कॅलरीमीटरमध्ये ठेवलेला आहे. ओके, आणि ज्याच्यामध्ये काय आहे म्हणजे ह्या बॉम्ब पॉटमधून बाहेर हीट ट्रान्सफर होऊ नये म्हणून देअर इज अ वॉटर जॅकेट अँड एअर जॅकेट. म्हणजे इथं हे ब्लू कलरचं दिसतं आहे ते आपल्याला काय आहे बघा, हे वॉटर जॅकेट आहे आणि त्याच्या भोवती काय आहे, एअर जॅकेट आहे. म्हणजे काय होणार नाही, तर इथून इकडची हीट इकडं ट्रान्सफर होणार नाही बाहेर. इथं एअर जॅकेट आहे आणि एअर जॅकेटच्या बाहेर काय आहे, इन्सुलेटिंग मटेरियल आहे. म्हणजे इथली हीट काय होणार नाही, बाहेर सराउंडिंग मीडियममध्ये मिक्सअप होणार नाही. द कॅलरीमीटर इज प्रोव्हाइडेड विथ अन इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर अँड बेकमन्स थर्मोमीटर. त्या कॅलरीमीटरमध्ये काय एक स्टरर आहे, जेणेकरून त्या बॉम्ब पॉटमध्ये किंवा पॉटच्या शेजारी, आपण कॉपर कॅलरीमीटरमध्ये वॉटर घेतले ना, वॉटर जॅकेट, तर त्यातलं वॉटर जे आहे त्या वॉटरचं टेम्परेचर इक्वली, त्याला मिळणारी हीट इक्वली डिस्ट्रीब्युट होण्यासाठी आपण स्टरर वापरला आहे. आणि टेम्परेचर नोट डाऊन करण्यासाठी देअर इज अ बेकमन्स थर्मोमीटर. इथे दिसतं बघा आपल्याला, हे वॉटर जॅकेट आहे, ह्याच्यामध्ये हे सगळं फुल ऑफ वॉटर आहे, म्हणजे पाण्यानं भरला हा कॉपर कॅलरीमीटर. आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, थर्मोमीटर डीप केलं आहे कशासाठी, टू रिपोर्ट द चेंज इन टेम्परेचर. आणि इथं काय आहे, स्टरर आहे जेणेकरून हीट जी बाहेर पडलेली आहे ती सगळ्या वॉटरला समप्रमाणात काय होईल, डिस्ट्रीब्यूट केली जाईल. दिस बॉम्ब कन्सिस्ट रेजिस्ट अ प्रेशर ऑफ ॲटलीस्ट 50 atmospheric. तर इथं प्रेशर किती आहे बघा, तर 50 atmospheric प्रेशर ते काय करू शकतं, टॉलरेट करू शकतं. आता वर्किंग काय होतं बघा, अ नोन मास ऑफ द गिवन फ्युएल इज टेकन इन अ क्रुसिबल अँड द क्रुसिबल इज प्लेस ओवर द रिंग अटॅच विथ अन इलेक्ट्रोड. अ फाईन मॅग्नेशियम वायर टचिंग द फ्युएल सॅम्पल इज देन स्ट्रेच अक्रॉस द इलेक्ट्रोड्स. दिस सिस्टीम ॲक्ट्स ॲज अ फ्यूज. ओके, द बॉम्ब लीड इज टाईटली स्क्रूड ॲट द बॉम्ब फिल्ड विथ ऑक्सिजन टू 25 atmospheric प्रेशर. बघा काय म्हणलं आहे, तर आपण डायग्रॅममध्ये जसं बघितलं तसं, नोन वेट ऑफ फ्युएल घेतलं जातं आणि ते काय केलं जातं, ह्या इलेक्ट्रोडच्या खाली जी रिंग आहे किंवा क्रुसिबल आहे त्या क्रुसिबलमध्ये काय केलं जातं, ती फ्युएल घेतलं जातं, मग ते सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल. अँड देअर इज अ मॅग्नेशियम फ्यूज वायर. इथं बघा तुम्हाला वायर कनेक्ट केलेली दिसते, तर ही मॅग्नेशियम फ्यूज वायर जी आहे ती त्या फ्युएलमध्ये काय केली जाते, डिप केली जाते. ओके, अँड व्हेन वी अप्लाय द व्होल्टेज, आपण व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, दिस वायर विल फ्यूज आणि देअर इज अ कंबशन ऑफ फ्युएल टेक्स प्लेस. फ्युएलचं कंबशन काय होणार आहे, तिथं होणार आहे. आता हे फ्युएलचं कंबशन वी हॅव टू कॅरी आउट इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, सो देअर इज अ ऑक्सिजन सप्लाय. म्हणून आपण ह्या बॉम्बमध्ये काय करणार आहे, ऑक्सिजन गॅस पास करणार आहे आणि त्याचा प्रेशर किती मेंटेन केला आहे, तर 25 atmospheric प्रेशर इतकं प्रेशर मेंटेन केलं आहे. अ बॉम्ब इज देन लोअर्ड इन टू कॉपर कॅलरीमीटर कंटेनिंग अ नोन मास ऑफ वॉटर. बघा नंतर तो बॉम्ब पॉट आपल्याला कशामध्ये ठेवायचा आहे, कॉपर कॅलरीमीटरमध्ये, ज्याच्यामध्ये काय भरलं आहे, वॉटर भरलेलं आहे. बघा आता इथं आपण हे जे कॉपर कॅलरीमीटरमध्ये ठेवलं आहे, इथं बघा सगळं वॉटर भरलेलं आहे. आणि वी हॅव डिटरमाइंड ऑर नोटेड द मास ऑफ वॉटर, इथं आपण किती वॉटर ॲड केले त्या कॉपर कॅलरीमीटरमध्ये ते काय केलं आहे, नोट डाऊन केलेलं आहे. द स्टरर इज वर्क अँड इनिशियल टेम्परेचर ऑफ द वॉटर इज नोटेड. म्हणजे फ्युएलचं कंबशन करण्याच्या अगोदर आपण काय केलं आहे, टेम्परेचर, सुरुवातीचं टेम्परेचर त्या पाण्याचं नोट डाऊन केलेलं आहे. द इलेक्ट्रोड्स आर देन कनेक्टेड टू 6-volt बॅटरी अँड द सर्किट इज कम्प्लीटेड. द सॅम्पल बर्न्स अँड हीट इज लिबरेटेड. बघा आपण जेव्हा त्या दोन इलेक्ट्रोड्सच्या अक्रॉस बॅटरी कनेक्ट करणार आहे, त्यावेळी काय होणार, सर्किट कम्प्लीट होईल, त्या वायर्स काय होतील, फ्यूज होतील आणि त्याच्यामुळे तिथं काय होणार, कंबशन ऑफ फ्युएल होणार आहे. युनिफॉर्म स्टरिंग ऑफ द वॉटर इज कंटिन्यूड अँड द मॅक्झिमम टेम्परेचर ॲटेंड इज रेकॉर्डेड. बघा जेव्हा फ्युएलचं कंबशन इथं होणार आहे, इथून जी हीट बाहेर पडणार आहे, बघा जेव्हा फ्युएलचं कंबशन इथं ह्या बॉम्ब पॉटमध्ये होईल, त्यावेळी इथं जी हीट बाहेर पडणार आहे ती हीट कुणाला मिळणार आहे, वॉटरला मिळणार आहे.
आणि त्याच्यामुळे वॉटरचं टेम्परेचर काय होणार आहे, राईज होणार आहे. मग सगळीकडं वॉटरचं टेम्परेचर सेम युनिफॉर्मली राईज होण्यासाठी आपण काय करणार आहे, स्टरच्या मतीने ते वॉटर काय करणार आहे, स्टर करणार आहे. आणि मॅक्झिमम चेंज इन टेम्परेचर, मॅक्झिमम राईज, पाण्याचं टेम्परेचर जास्तीत जास्त कुठंपर्यंत वाढतं आहे ते मॅक्झिमम टेम्परेचर आपण काय करणार आहे, नोट डाऊन करणार आहे. आणि त्याला आपण काय म्हणणार आहे, फायनल टेम्परेचर. बघा आता हे आपण काय केलं, इनिशियल टेम्परेचर नोट डाऊन केलं आणि फायनल टेम्परेचर नोट डाऊन केलं. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर कॅलोरीफिक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्याच्यासाठी बघा आपल्याला कॅल्क्युलेशन्स बघावे लागतील. तर स्मॉल एक्स, दॅट इज द मास इन ग्राम ऑफ फ्युएल सॅम्पल टेकन इन अ क्रुसिबल. एक्स म्हणजे काय आहे, तर आपण जे काय वेट घेतलं होतं फ्युएल सॅम्पलचं, 1 ग्रॅम 2 ग्रॅम काय असेल ते, ते मास म्हणजे काय आहे, एक्स आपण सिम्बॉल वापरला आहे. कॅपिटल डब्ल्यू इज द मास ऑफ वॉटर इन कॉपर कॅलरीमीटर. कॉपर कॅलरीमीटरमध्ये प्रेझेंट असलेल्या वॉटरचं मास म्हणजे काय आहे, कॅपिटल डब्ल्यू. अँड स्मॉल डब्ल्यू इज द वॉटर इक्विव्हॅलंट इन ग्रॅम्स ऑफ कॅलरीमीटर, स्टरर, थर्मोमीटर अँड बॉम्ब. बघा स्मॉल डब्ल्यू म्हणजे काय, वॉटर इक्विव्हॅलंट इन ग्रॅम ऑफ कॅलरीमीटर, स्टरर, थर्मोमीटर अँड बॉम्ब. बघा आपण काय केलं आहे, त्या कॉपर वॉटर आपण भरलं आहे, ओके. पण त्या वॉटरमध्ये बघा काय काय डीप आहे, आपण स्टररला डीप केलं आहे, थर्मोमीटर डीप केलं आहे, त्याच्यामध्ये बॉम्ब पॉट पण आहे. म्हणजे आपण त्या कॅलरीमीटरमध्ये पूर्णतः पाणी भरू शकलो नाही, तर काही पाण्याचं वजन हे कुणी रिप्लेस केलं आहे, तर स्टररनी, थर्मोमीटरने आणि बॉम्बनी, बॉम्ब पॉटनी. लक्षात आलं का, मग ह्या तिघांचं जे काही वजन असेल त्याला आपण काय म्हणले, वॉटर इक्विव्हॅलंट. म्हणजे हे तिघं जर नसते तर त्याच्याऐवजी किती वॉटर त्याच्यामध्ये ॲड झालं असतं, त्या वॉटरचं मास, ओके. दॅट इज वॉटर इक्विव्हॅलंट इन ग्रॅम ऑफ कॅलरीमीटर, स्टरर, थर्मोमीटर अँड बॉम्ब पॉट. T1 इज द इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर इन कॅलरीमीटर अँड T2 इज द फायनल टेम्परेचर ऑफ वॉटर इन द कॅलरीमीटर. T2 इज द फायनल टेम्परेचर. Now L is the higher calorific value of fuel in kilocalorie per gram. L म्हणजे काय आहे, तर calorific value of the fuel आहे जे आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. बघा now heat liberated by burning of fuel is equal to x into L. बघा आपण x ग्रॅम इतक्या फ्युएलचं जर बर्निंग केलं तर त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू किती आहे, एल आहे. मग त्याच्यापासून बाहेर पडणारी हीट काय होणार आहे, एक्सएल होणार आहे. लक्षात येते का, म्हणजे जर आपण 1 ग्रॅम इतकं बर्न केलं असतं तर त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू जी आहे, सपोज त्याला एल म्हणलं आपण, कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय, युनिट व्हॉल्यूमच्या बर्निंगनं मिळणारी हीट एनर्जी. मग 1 ग्रॅम जर बर्निंग केलं तर एल इतकी मिळते, तर एक्स ग्रॅम बर्निंग केल्यानंतर किती मिळणार, एक्स इंटू एल, दॅट इज एक्सएल. म्हणजे जर आपण एक्स ग्रॅम इतक्या फ्युएलला बर्निंग केलं तर त्याची कॅलरीफिक किंवा तिथं बाहेर पडणारी हीट किती असणार आहे, एक्सएल असणार आहे, ओके. मग देन हीट ॲब्सॉर्ब बाय द वॉटर अँड द ॲपॅरेटस. बघा वॉटर किंवा तिथं आपण जे पाणी भरले किंवा ते जे काही ॲपॅरेटस आपण वापरलेत त्यांनी ॲब्सॉर्ब केलेली हीट किती येणार आहे बघा, तर त्याच्यासाठी काय इक्वेशन आहे, कॅपिटल डब्ल्यू प्लस स्मॉल डब्ल्यू इंटू T2 मायनस T1. बघा फ्युएलच्या कंबशनमुळे एवढी हीट लिबरेट होते आणि वॉटर आणि त्याच्यामधल्या ॲपॅरेटसनी एवढी हीट ॲब्सॉर्ब केली, ओके. मग हीट लिबरेटेड शुड बी इक्वल टू हीट ॲब्सॉर्ब. जेवढी हीट बाहेर पडली तेवढीच हीट वॉटर ॲब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हीट लिबरेटेड बाय द बर्निंग ऑफ फ्युएल इज इक्वल टू हीट ॲब्सॉर्ब बाय द वॉटर. आपण सेम इक्वेशन म्हणू शकतो. म्हणून आपण काय लिहिलं, एक्सएल इज इक्वल टू कॅपिटल डब्ल्यू प्लस स्मॉल डब्ल्यू इंटू T2 मायनस T1, ओके. देअरफॉर एल इज इक्वल टू कॅपिटल डब्ल्यू प्लस स्मॉल डब्ल्यू इंटू T2 मायनस T1 डिवायडेड बाय एक्स. फक्त ह्या एक्सला आपण इकडे शिफ्ट केलं आणि एल इज नथिंग बट द कॅलोरीफिक व्हॅल्यू. देअरफोर हायर कॅलोरीफिक व्हॅल्यू, दॅट इज ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू एल इज इक्वल टू कॅपिटल डब्ल्यू प्लस स्मॉल डब्ल्यू इंटू T2 मायनस T1 डिवायडेड बाय एक्स कॅलरी पर ग्रॅम, ओके. ऑर वी कॅन यूज द किलो कॅलरी पर kg. इन दिस वे वी कॅन डिटरमाइन द कॅलोरीफिक व्हॅल्यू ऑफ सॉलिड अँड लिक्विड फ्युएल्स युझिंग बॉम्ब कॅलरी मीटर. थँक्यू.